नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। मोपा विमानतळा खातीर विस्थापित शेतकारांक 3 पटींनी चड लुकसाण भरपाय। म्हादयचेर मुख्यमंत्र्यांच्या बसकेक वतलो पार्सेकारांचे स्पष्टीकरण। शिवाजी पुर्तुगेजांक धावणाव गोंयांत आयिल्लो, शिवसेना बीजेपीक सत्ते भायर करूंक आयल्या। गोयात मार्गदर्शन सभेत उद्धव ठाकरेचो भाजपाचेर हल्ला बोल। गोवा सुरक्षा मंचा वांगडा शिवसेना करूंक शकता युती। उद्धव ठाकरे मेळो मंचाच्या फुडाऱ्यांक। उद्धव म्हणटा विचार जुळे, पहिली बसका सकारात्मक। गरीब माकडमारी जमातीच्यो खोपी मोडपाच्या प्रकरणाक नवे मोडण। एकामेकांचेर आरोप करपी निरंकाल, बेतोडेचे पंच एकामेकांक दिवपाक लागले धमक्यो। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात डीवायएसपी शांबा सावंता आड जाव येता एफआयआर। एसीबीक सरकाराची मान्यताय, 2014 शांबा सावंता आड जाल्ली कागाळ। आनी खेळा मळार अंडर 17 वर्ल्ड कपा खातीर फातोड्डेच्या स्टेडियमाक मेळ्ळी फिफाची मान्यताय। फुडल्या वर्सा संवसारातले उदेते फुटबॉल खेळे भारतात। तिसऱ्या आयएसएलात पहिले जैत जोडले उपरांत एफसी गोवा कॅम्पात उमेद। मिडफिल्डर प्रतेश म्हणटा सोमारा घरच्या मैदानाचेर जैत मेळयतलेच। मोपा विमानतळा खातीर जमीन गेल्ल्या शेतकारांक सरकारान पयलीच्या दरापरस 3 पटींनी चड लुकसाण भरपाय दिवपाची थारायल्या। लुकसाण भरपाय सोमारा दितले। सरकार हे खातीर 31 कोटी रुपया मोडटले। सरकार जीएमआरा कडे नोव्हेंबराच्या 8 तारखेक कबलात करता। मुख्यमंत्री म्हादयचेर मुख्यमंत्र्यांच्या बसके विशीं उलयलो। इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा ज्या स्थानिकांच्यो जमनी घेतलेल्यो तांकां एडिशनल कॉम्पेन्सेशन आमी दितले। फाल्यांच्या सोमार दीस संबंदीत जमीनवाल्यांक आमी 31 कोटी एडिशनल रक्कम म्हणजे पयलींच्या दराच्या 3 पट हे आमी दितात। वेगळे वेगळे दर आसले, गांव 5 गांव ते सादारण 60 रुपया पासून 96 रुपया पर्यंत आसले वेगळे वेगळे, त्यामुळे ते एक घेतला ताणें, त्यामुळे 3 पट मेळटली। मोपाच्या बाबतीत लेटर ऑफ अवॉर्ड दिल्या नंतर 45 दिसां भितर कन्सेशन एग्रीमेंट सायन करूंक जाय आनी कन्सेशनर जो आसा ताणें 45 दिसां भितर परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून 62 कोटी भरप आसा। ताणें एक कंपनी GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणून कंपनी रजिस्टर केल्या। वी हॅव प्लॅन्स टू सायन MOU ऑन 8 नोव्हेंबर, कार्तिक शुद्ध अष्टमी आसा, बरो मुहूर्त म्हणून म्हाका सांगला। आनी योगायोगान 8 नोव्हेंबराक म्हज्या सरकाराक 2 वर्सां पूर्ण जातात, अजून जावं ना, पूण सादारण म्हाका 14 तारीख दिल्ली, 14, 15, 16 14 तारखेक ते परराष्ट्रांतसून येतले आनी परस्पर येता म्हणून सांगताले। पूण जे तांचे हे टूर ठरयता ती व्यक्ती आवट ऑफ स्टेशन आसा, 14 असूंक जाय अशें म्हाका दिसता। पूण टील दॅट टायम आमचो MOU वगैरे ह्यो गोश्टी आमी करतात, वी आर प्रोसिडींग अहेड। म्हाका महाराष्ट्र मुख्यमंत्र्याचें पत्र आयलें आनी अशें बसुया म्हणून, ती तारीख काल आसली। म्हाका पत्र आयलें तेच्या मदीं एक दीस दवरून तिसऱ्या दिसाच हांवें रिप्लाय केलो की ड्यू टू माय प्रायर एंगेजमेंट्स इट इज नॉट पॉसिबल। त्यामुळे हांवें धुडकार आयलें किंवा हांव नेगार गेलो हो प्रश्न येना, आमच्या जनतेन समजून घेवचे। म्हाका ताणें पेपर बिपर जाळून म्हाका लिडर केलो हुबळी बिबळीक म्हणून आयकता हांव पेपरार बीन येता। परत हांव एक गजाल हांव सांगेन की हांव फुडलेय बैठकीक जी आसतली तिका हांव बसतलो, पूण गोंयच्या इंट्रस्टाचेर कॉम्प्रमायज जावचो ना। देर वूड बी नो कॉम्प्रमायज एज रिगार्ड्स इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ गोवा इज कन्सर्न। इन बेसीन जो यूज ऑफ वॉटर आसा तो बेसिनांत
खंयच्याय राज्यान करपाक कांयच हरकत ना. महाराष्ट्र जे थंय येता, बेसिनात जो भाग येता ताणें थंय वापर करचो, कर्नाटकान वापर करचो. बेसिना भायर व्हरपाक कायदो अलाव करिना आनी ताका आमचो विरोध आसतलो, हीच भुमिका. बालरथाचो स्टाफ जो आसा तो गव्हर्मेंटान अपॉइंट केल्लो स्टाफ न्हय. तुमच्या गांवांतले भुरगे जे ह्या वेवसायान आसात, म्हणजे कोणूय टॅम्पोवालो आसा समजा, कोण टॅक्सीवालो आसा, कोण रिक्षावालो आसा जेका ड्रायव्हिंग लायसन्स आसा, जो आपलो धंदो करता थंय, ताची सकाळची एक वर सर्वीस तुम्ही वापरा, शाळा सुट्टाना वापरा. फूल टाईम जॉब न्हय तो, सकाळचे एक वर, दनपारचे एक वर, किंवा काही जणांक देड वर देड वर, अशांक एकठांय करप आणि नाकेबंदी केल्ल्या करपाचो जो प्रयत्न काही युनियन लिडर्स करतात, दीस इज नॉट फेअर. कशी मेळटा तशी लिडरशिपी खातीर ह्यो गजाली ज्यो करप आसत, म्हणजे दीस इज नॉट फेअर. म्हाका दिसता काही वांयगणे लिडर्स तयार झाल्यात आणि कारणाशिवाय उपद्रव निर्माण करतात. म्हणजे सेजाचा विषय आयलो म्हणून सांगता हा. तुम्ही विचार करा, साडेतीन वर्षां, साधारण तीन वर्षां मायनिंग ठप्प असा. आता जस्ट जर सुरू जाता जाल्यार सुरू जाता असताना अजून बाकीच्यांनी सुरूच करूंक ना, अशाच परत लिडरांच्या भाका बळी पडून हय ना हे नाका ते नाका ते नाका, ती आमकां अमकोच लिडर जाय म्हणून तो युनियन लिडर. हांवें म्हटलें हे पळय, ह्यो पयल्यो दोन तीन जाय जाल्यार हांव उलयतां ना, ही पयली आतां इलेक्शन तीन चार म्हयन्याचेर आसा, त्यामुळे जेंका कोणाक सपनां पडटात पळय तांकां हे असल्यो गजाली करूं शकतात ते, आनी तांकां दिसता हेचेर आमकां मतां पडटली म्हणून, तशें नासता ते. पुर्तुगीजांक धांवडावपाक शिवाजी महाराज गोंयांत आयिल्लो, आतां शिवसेना गोंयांत भाजपाक सत्ते भायर करपाक आयल्या, अशे शब्दांत शिवसेनेचो मुखेली उद्धव ठाकरेन भाजपाचेर टिका केली. उद्धव ठाकरेची परवरी गोमंतक मराठा समाजाच्या हॉलांत कार्यकर्ता मार्गदर्शन सभा झाली, थंय गोयची वेंचणूक लढोवपाचो निर्णय झालो. हे विशीं मुख्यमंत्र्याक विचारल्यार मात तांणी शिवसेनेच्या गर्जनेक सामके किकोत करून उडयले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शेनवारा सकाळी 10:30 दाबोळे विमानतळार पावलो, उपरांत ताणें मिरामार वचून भाऊसाहेब बांदोडकराचे समाधीचे दर्शन घेतले आनी मागीर गोमंतक मराठा समाजाच्या हॉलांत गोयच्या शिवसैनिकांक मार्गदर्शन केले. ह्या वेळार हेर फुडारी आशिल्ले. शिवसेनेचो खासदार संजय राऊतान बीजेपीचेर शाब्दीक टिका केली. आम्ही जेव्हा गोव्यात प्रवेश केला तेव्हा उद्धवजी लोक विचारायचे गोव्यात काय आहे, शिवसेनेचे बोरकर होते. गोव्यात काय आहे शिवसेनेचं हे आता प्रश्न विचारणाऱ्याने समोरून पाहायला पाहिजे, गोव्यात शिवसेना काय आहे. एक मात्र मी सगळ्यांच्या वतीनं उद्धवजींना वचन देतो की उद्याच्या विधानसभेत गोव्याच्या शिवसेनेचे आमदार आपल्याला पाहायला मिळतील आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं ते आमदार गोव्याच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून बसलेले दिसतील. गोव्यात शिवसेनेचा लाल दिवा फिरणार आणि त्या लाल दिव्याच्या गाडीला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला असेल, हे लक्षात घ्या. 1600 छत्रपती शिवाजी महाराज गोव्यामध्ये आले, ते काय पर्यटक म्हणून आले नव्हते, ते डिचोलीला गेले, पेडण्याला गेले, त्यांचं राज्य होतं. डिचोली, पेडणे, सावर्डे या सगळ्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं काम केलं होतं, ते पर्यटक म्हणून आले नव्हते. तर या गोव्यातून पोर्तुगीजांचं राज्य उलथवून टाकण्याची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून शिवसेना इथे आलेली आहे आणि आता आमचं काम आहे. हे सध्याचं सरकार जे आहे हे पोर्तुगीज सरकारपेक्षा वाईट आहे, या पोर्तुगीजांना आपण घालवण्यासाठी शिवसेना इथे उभी आहे. आणि ज्याप्रमाणे साहेबांची आज आम्हाला इकडे मदत लागलेली आहे, गोव्यामध्ये योग्य तऱ्हेत पक्षाची बांधणी चालू आहे, तालुक्यावरती सर्व गट गटावरती नियुक्त्या चालू झालेल्या आहे आणि बऱ्यापैकी काम होऊन पक्ष 20 मतदारसंघामध्ये उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे, त्याप्रमाणे तयारी पण चालू झालेली आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आज एकच निर्धार करूया की 1-2-3 आमदार शिवसेनेचे गोव्याच्या विधानसभेमध्ये 2017 निवडणुकीत आम्हाला पाठवायला पाहिजे. तत्पूर्वी येताना मी भाऊसाहेबांच्या ते समाधीच्या इकडे गेलो, तिकडे नतमस्तक झालो, कारण तो एक मुख्यमंत्री असा होता की त्यांच्याबद्दल आजही गोवेकरांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि मी बघितलं त्यांची समाधी
त्याची कशी दुरावस्था झालेली नसतील आपल्या पक्षाचे, पण एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी गोव्यातल्या सर्वसाधारण माणसाचा लढा उभारला, आणि नुसता लढा उभारला नाही तर मुख्यमंत्री झाले, नुसते मुख्यमंत्री नाही झाले तर आजही त्यांच्याबद्दल एक आदर प्रेम आणि जिव्हाळा आहे. अशा व्यक्ती होतात कुठे? मुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्री जातात, आणि त्यांची समाधी सुद्धा संपूर्णपणे दुरावस्था आहे. मी इथल्या शिवसैनिकांना सांगते की जा सरकारला सांगा, जर तुम्हाला झेपत नसेल तर शिवसेना तिची काळजी घेईल. मराठी आमची माय आहे आणि कोकणी ही आमची मावशी आहे, दोन सख्या बहिणी आहेत. या आजच्या दिवसामध्ये वेलिंगकर येत आहेत, भेट होते माझी, बघूया काय होते. कारण जर का आपल्या विचाराशी साम्य असेल, मराठी भाषेत हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात आणि आमच्या मनामध्ये आणि एकूण गोव्याबद्दल जर का भावना सारख्या असतील तर मी तर म्हणेन मी वेलिंगकरांना पाठिंबा देईन, मी वेलिंगकरांच्या सोबत युती करून पुढे जाईल. जर एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान ठिकाणावरती येत नसेल तर बेधडक सैन्य घुसवा आणि आपला पाक व्याप्त काश्मीर आहे तो पहिला आपला आपल्या ताब्यामध्ये घ्या. पहिला पाक व्याप्त काश्मीर, पाक व्याप्त काय, हा आपला हिस्सा आहे, आपलं घर आहे ते, आपल्या हिस्स्यावरती किती दिवस त्यांचं फडचं फडकू नये, घुसवा आणि घ्या आपल्यामध्ये. व्यक्तिगत टीका कोणावर करत नाही, पण आपले परिकर इथले मुख्यमंत्री आता संरक्षण मंत्री आहेत. त्या परिकरांचं एक मी विधान वाचण्यात आलं की संघाची शिकवण होती म्हणून मी सर्जिकल स्ट्राईक करू शकलो. परिकर साहेब बरोबर आहे, संघाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, कारण तो सुद्धा हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्वाची नाळ जपणारा आहे. पण त्याचबरोबरीने आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचं ते तुम्ही कुठे कमी लेखू नका, ते कुठे कमी लेखू नका. आणि जसं हे जेवढं निर्गुण किंबहुना विकृत कृत्य आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकवरती अविश्वास दाखवणं, तेवढंच मी म्हणेन त्या जवानांच्या शौर्याचं श्रेय स्वतः घेणं हे सुद्धा विकृत भावना आहे. दोघांनी ह्या गोष्टी करू नका. की मध्ये शिवसेनेची काही अशी काही ऍक्टिव्हिटी नव्हती तरी सुद्धा यांनी भगवा सोडला नाही, याला म्हणतात निष्ठा. मला काय मिळेल? अरे आम्ही निवडणुकच तुम्हाला लढायला देत नव्हतो. याचं कारण का? की हिंदुत्वामध्ये फाटाफूट व्हायला नको म्हणून. आपला महाराष्ट्र बरं आहे, बाकीच्या ठिकाणी बाकीच्यानी बघावं, पण त्यांनी काही बघितलं नाही म्हणून आज मी गोव्यामध्ये शिवसेनेची अधिकृत वाटचाल सुरू झाली हे जाहीर करतोय. शिवसेना गोव्याच्या राजकारणात उतरते हे जाहीर करतोय. महाराष्ट्रात शिवसेना बीजेपी वांगडा सरकारात वाटेकार असा. एके वाटेन बीजेपी वांगडा रावून बीजेपी आड गोयात उपद्व्याप करपाक शिवसेनेन सुरवात केल्या. गोयातूय आता शिवसेना बीजेपीक आव्हान दिवपाची भाषा करता. इतले मजगती शिवसेनेच्या आरोपांक गोयचो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारान किकोंत केले. थंय संजय राऊत शिवसेनेचे दुसरे लिडर असले पण तिने भाषण केलं की शिवाजी गोयात येले पोर्तुगीजांक धावणोवपाक, आणि हे गव्हर्नमेंटात इज वर्स देन पोर्तुगीज, आणि त्यांना धावणोवपाक शिवसेना गोयात दिल्या. हा फक्त हसता पण माका वदळ कोणी तरी फोन केलो, सर अमको अमको आयला आणि त्याला झेड सिक्युरिटी जाय आणि किती फाटल्यान फुडल्यान अमके अमके जाय. म्हटले जो एलिजिबल असा ताकाच मेळटले, म्हणजे जो धावणोंक आयला त्याला ह्यो सिक्युरिटी लागल्याशिवाय तो फुडें वचूंक जायना. ह्यो सिक्युरिटी झेड सिक्युरिटी जाय, पायलट फुडें फाटल्यान जाय, इतलो जो भियेता तो आणि आमकां धावणयतलो, कोणाक धावणयतलो हे कशें जातलें रे? ज्याका एलिजिबल असा ती मेळटली न्ही. हांव केन्नाय इंटरफियर आणि इंटरव्हीन, ज्याका एलिजिबल ना ताका कशी दितलो? त्यामुळे जे सिक्युरिटी शिवाय जगू शकना ते धावणवपाचे खंयच्यो गजाली. दॅट इज नॉट अ न्यू थिंग. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. गोयच्या राजकारणात आणिक एक युती जावं येता, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचाची. शेनवारा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि गोवा सुरक्षा मंचाच्या फुडाऱ्यांची बसका झाली. युतीविषयीची उलोवणी सकारात्मक जाल्ल्याचे चर्चे उपरांत उद्धव आणि सुभाष वेलिंगकरान सांगले. दोनूय पक्षांची विचारसरणी जुळटा आणि फुडे युतीविषयी खंय चर्चा जातली. गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांच्या मधले युतीविषयीची पहिली बसका शेनवारा झाली. ही बसका सकारात्मक झाल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मंचाच्या सुभाष वेलिंगकरान सांगले. की आमचे विचार आणि विचारधारा म्हटल्यानंतर कामाची पद्धत ही एक आहे. मुळामध्ये नुसतं सत्ता मिळवणं किंबहुना खुर्च्या मिळवणं हा आमच्या दोघांच्याही भेटण्यामागचा उद्देश नाही, तर गोव्यात काहीतरी चांगलं घडवावं म्हणून आम्ही आज पहिल्या प्रथम भेटलेलो आहोत. आणि मला खरंच सांगायला आनंद होतोय की ही भेट अत्यंत चांगली झालेली आहे. अधिकृत युती ही लवकरात लवकर आम्ही जाहीर करू, पण मला असं वाटतं विचाराने आणि मनाने
आम्ही दोन्ही पक्ष म्हणून एकत्रित आलेलो. गोव्याच्या स्वाभिमान ज्यांच्याबद्दल ठेवावा अशा मातृभाषा आहेत आणि अन्य काही गोष्टी ज्या गोव्याच्या इमेजशी प्रतिमेशी निगडीत आहेत यांचं रक्षण जर करायचं जर असेल तर त्याच्यासाठी ठोस पर्याय आम्हाला द्यावा लागणार. या बाबतीत आमचं आणि उद्धवजींचं एकमत झालेलं आहे. RSS भारतीय जनता पार्टीला अजिबात मदत करणार नाही. म्हणजे गोवा प्रांत संघ जो आहे आणि गोवा विभाग संघ असा एक थोडा भाग जो अंश जो राहिलेला आहे त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इंग्रजी भाषा ही लादली जी गेलेली आहे ही असं होता कामा नाही. त्यामुळे कितीही अनुनय जरी भारतीय जनता पार्टीने इथे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कुणीही भीक घालणार नाही. युती झाली जाल्यार सीट शेअरिंग कसे असतले याविषयी प्रुडंटान उद्धव ठाकरे आणि वेलिंगकरांक प्रश्न केलो. गोवा सुरक्षा मंच नवीन पक्ष आणि शिवसेना अनुभव मग ज्यावेळी सीट शेअरिंग होणार त्यावेळी कोणाला जास्त भेटीत असणार? नाही नाही ते आम्ही ठरवू ना ते व्यवस्थित करून ते विचारांती आम्ही ठरवू आणि सगळा तपशील तुमच्या समोर मांडू. आमच्यामध्ये स्पर्धा नाहीये. स्पर्धा नाहीये. स्पर्धा नाहीये. परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे. वाद जावपासारखे विषय आम्ही घेऊचे नात. आमची विचारसरणी जुळटा म्हणून ठाकरे उलयलो. आणि उद्या सकाळी सांगितलं की शिवसेनेची भूमिका आहे की मराठी राज्य भाषा दर्जा मिळाला पाहिजे त्यावेळी तुमची भूमिका काय असणार? नाही अजून आम्ही सॉरी एक एक मिनिट तपशील अजून आम्ही असं काही तपशील वगैरे ठरवलेलं नाही. परंतु एक सांगतो की आमच्यात वाद होतील असा कोणताही विषय नाहीये आणि तो जर का असता तर आम्ही एकत्रित तुम्हाला समोर आलो नसतो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवज. घेऊया एक ब्रेक.